आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सलग 6व्या दिवशीही दूधगंगा काठावर पूर परिस्थितीत, शेकडो एकरातील शेती अद्याप पाण्यामध्ये. दूधगंगा काठावर सलग 6व्या दिवशीही पूर परिस्थिती कायम असून शेकडो एकरातील शेती अजूनही पाण्याखाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून दूधगंगा काठावर मांगूर, बारवाड, कारतगा, भोज, कुन्नूर सह परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दूधगंगा काठावरील या परिसरातील शेकडो एकरातील शेती अद्यापही पाण्यातच असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 2 दिवसापूर्वी पावसाने थोडी उसंत घेतली होती, पण रविवारी दुपारनंतर मात्र पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. तळ कोकणात व पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम असल्याने पाणी पातळीत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.